नमस्कार मित्रांनो, आता फक्त आयपीएल बघायचं नाही तर आपलं मत मांडायचं आणि जिंकायची खूप सारी बक्षीस लोटस 365.in वर काय करणार. खूप सारे क्वेश्चन असणार आहेत, जसे की कोण टॉस जिंकल, कोण मॅच जिंकल. तुम्हाला फक्त इथे काय करायचं आहे माहितीये काय, आपलं मत मांडायचं आहे आणि जिंकायची ती खूप सारी बक्षीस. लोटस 365 वर जावा आणि रजिस्टर करा. रजिस्टर केल्याने तुम्हाला मिळणार 365 रुपयाचा बोनस. तिथे तुम्हाला मिळतो 1-to-1 24 तास कस्टमर सपोर्ट. लोटस 365 वर 10 मिलियन पेक्षा जास्त युजर खेळतात. तिथे आहे का नाही, क्रिकेट सोडून 200 पेक्षा जास्त प्रश्न आहेत, जसे की तुम्ही तुमचं मत मांडून खूप सारी बक्षीस रोज जिंकू शकता. नवाजुद्दीन सिद्दीकी, उर्वशी रोतेला, काजल अग्रवाल, नेहा शर्मा, सुनील शेट्टी असे मोठ मोठे सेलिब्रिटी त्याचे ब्रँड अम्बेसिडर आहेत. तर वाटत असली बघताय मित्रांनो, लगेच जाऊन रजिस्टर करा लोटस 365.in. अगं गुड्डी, नवीन वर्ष चालू झालंय का नाही? नवीन वर्षाचं भविष्य बघत होती. माझं राशी भविष्य का? होय. मग काय म्हणतंय तुझं भविष्य? आहे का तुझी रास तुझ्यावर खुश? माझी जर रास माझ्या खुश असती ना तर माझी ही अवस्था नसती. म्हणजे काय? नाही बरं जाऊ दे, माझी रास बघू. माझ्या दवाखान्याला मुहूर्त मिळतोय की नाही बघू या वर्षात. गुड डे, माझं लग्न कधी होणार आहे तेवढी बघ. त्यात अगं म्हणजे राहू की तू जागेवर जर असलं ना तर लवकर माझं लग्न होईल. ह्या महिन्यात तेवढी तारीख बिरीख आहे का नाही, मुहूर्त आहे का नाही बघ की तेवढा कॅलेंडर मध्ये. ए राजा, तुझं कसं झालंय माहितीये का? उतावळ नवरंग गुडघ्याला बाशिंग कोण भेटल की माझं लग्न होणार आहे का? माझं लग्न होणार आहे. अगं मग आता काय लग्न करायला नको मग? अरे राजा, हे कॅलेंडर आहे, पंचांग नव्हे. राजा गबस. राजा भविष्य जाऊ दे, मला एक सांग, तुझं मागचं वर्ष कसं होत? मागचं वर्ष लायक दाखवून गेले राजा. असं का गेला असे हा? बर त्याच जाऊ दे, तुझ सांग. गुड्डी, काय काय गोष्टीना फक्त दिसायला जवळ असतात, तशाला लांब असतात. आता डिसेंबर आणि जानेवारीच बघ की दिसायला किती जवळ दिसतात कॅलेंडरवर, पण तशा किती लांब आहेत. बिंगरे, मग त्या गोष्टी लांब जाऊच नाही द्यायच्या ना, नाहीतर काय होईल? महिन्यांमागून महिले सरतील आणि तू राशील अशीच. बरोबर बोलत्यास, आता लांब जाऊनच देत नाही. तात्या, अहो ही बातमी वाचली का तुम्ही? काय
एका नेत्याला भ्रष्टाचाराच्या आरोपात जेल झालीये. अरे हो ना, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आणि कायदा व्यवस्था एवढी मजबूत आहे, विचारू नकोस. किती बी मोठा असला तरी त्या घटनेपुढं छोटाच आहे. श्रीमंत असू देत नाही तर गरीब असू देत, राजकीय पुढारी असू देत नाही तर सामान्य नागरिक असू दे, त्यांना कायद्याच्या समोर समानच राहावं लागते. कायदा सर्वात मोठा आहे. बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या देशाचं एक वैभव आहे, शान आहे. त्यांनी एवढी कायदा सुव्यवस्था लिहिली की त्यामुळं आज आपण 18 पगड जातीचे लोक गुण्यागोविंदानं नांदतो आहे, समाधानानं श्वास घेतो आहे. ह्याचं श्रेय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच जातं. देव माणूस. बरोबर आहे तात्या तुमचं. आपल्या देशात एवढे महापुरुष होऊन गेले, त्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक होते. त्यांचं कार्य खूप मोठं आहे, खूप मोठं, खूप मोठं. सामान्य माणसाला सुखाचा श्वास घ्यायला येतोय तो केवळ त्यांच्यामुळंच. त्यांनी लिहिलेली घटना, त्यांनी लिहिलेली कायदा व्यवस्था, त्यामुळं आपण सगळे सुखात आहे. बरोबर आहे तात्या. आणि ह्या असल्या माणसांसोबत ना असंच व्हायला पाहिजे. हे बाबासाहेबांची केमी आहे. बाबासाहेबांनी ही व्यवस्था करून ठेवली. द्रष्टे विचारवंत होते. बरोबर आहे. भला मोठा माणूस. अरे राजा, अरे थांबकी. ए दिग्रे, तुझं आता काय काम? अगं बाया 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 बाया, अल्ले गोड दिसतोय की. आणि बरं झालं केस कापली. बघ आंटी ना आला वर तुझा. अगं दिग्रे सोड, मला शिंडी धरलेली आवडत नाही अजिबात. ए बरं मी काय म्हणते, काय एवढी चांगली केस कापले ती, जरा दाढी खडायची नाहीच री. चाललोय मग मग जाचल की तंगडतून हातात दे, कळलं का? तुडून हातात दे. मी पुरगी बघायचा नाही तर काय बी करू, तुला काय करायचंय? अरे तसं नव्ह, जाणार असतील तर जा, पण मला सांगून जा. मी वायस इकडे तिकडे चांगल्या दोन गोष्टी सांगेल की तुला. राजा खरं चाललंय सैपुरगी बघाय. अगं नाही बिंगरे, आपण चकाचक व्हायला नको. मी आता लग्नाचं राहायचं राय असं चकाचक झालं तर कोणतरी स्थळ काढल का नाही का? नुसतंच आपलं केस वाढवून बसायचं. मी ती चोग सोड बाबा, भारी दिसतोयस ला का तू आज? हा इकडे बघ, कुणाची नजर नको लागाय माझ्या राज्याला. थांब थांब आता गड दिसतोयस बघ, आता कुणाची कुणाची नाही नजर लागणार तुला. भिंगरे लहानपणी का नाही मला आमच्या आई अशी लावायची माहितीये का, आणि त्याच्यानंतर आता तूच लावलं, लय भारी वाटलं बरं का मला. अरे येड्या, आता इथनं पुढे मीच तुला लावत जाईल. काय बरोबर, मी जाते, मला लय काम आहे. अहो सरपंच, अहो हे कावा होयच काम, किती दिवस झालं राखाडलंय हे. अरे जेवढा निधी आला तेवढा वापरलाय, माझ्या काय पदरचं घालून पुढचं काम करू का? याला आमदाराच्या कानावर घातले. अरे राव, आता या टाकीचा आम्ही कवा पाणी पितोय काय माहित, आम्हालाच माहित नाही. आता गणा लवकरच टाकीचं पाणी सोडणार गावाला वस्तीला तुझ्या, काळजी करू नको. चल ग्रामपंचायत मी सोड जरा. भाऊ आता कवा पितोय पाणी तवाच खर. तू काळजी करू नकोस. काळजी नाही करत. हॅलो हॅलो
हॅलो, हा बोला की सरपंच, काय बघवा ना काय तुम्हाला झोपलेल कुठे? म्हणजे ते आपलं आपलं इथ बर आव का बोतवलं टाइम नाही आता मला. बर येतो येतो. ती पण आण वे. बर बर काय नियोजन काय पण आहो. मला वाटलं काय रस्सा पाणी आहे का काय म्हणून म्हटलं व लय दिवस झालं नाही ना. बर बर आलो. काम नाही का मॅडम जमणारी काम येईल असंच काम झालं आहे. धक्के कुठे बघायला पाहिजे आता. हॅलो लके. हा बोला की. कुठे आहेस रे? थांबा थांबा आलो. आज इथली इथे कसं फोन केलाय? तू काय करू जात? काय म्हणजे झोपलेलो. मला कसं दिसलं नाही? कसं म्हणजे पलीकडल्या साईडला झोपलेलो. रोज इथं झोपतो घ्या आपण. मी ते जाऊ दे. चल आपला सरपंचानं बोलवलंय. कशाला? कशाला गेला सांगतो की तुला कशाला. आपलं काम कसं झालं लके माहीत आहे का? बिन पगार फुला अधिकारी कोण पण येत आहे आणि आपला बँड वाजवून जात आहे. काम सांगतोय आपल्या दोघाला. नाही तर काय. मी काय म्हणते एवढं काम तुझं करूया आणि त्याच्याकडे रस पाणी उडे आधी घे. तसंच करूया. लय दिवस कापलं नाही सरपंच. चला चल त्याचं काम करूया. त्याला खुश करूया आणि काढूया त्याच्याकडे. चल चल त्याच्या आईला ओलं झालं ना का? हो जरा झाड. अरे झाड म्हटले मार म्हटलं नाही. साठ साठ मारायला लागलाय. चल चल ना. बरं चाललंय का? हाय हाय बरं आहे. हाय गावात काय कमी जास्त? नाही नाही सगळं व्यवस्थित आहे. काय कमी जास्त लक्ष ठेवून आज सगळीकडं कावळ्याकडं ध्यान आहे माझं त्यांच्यावर. चालतं जात आहे. मी जाऊ काय. बर आणि काय गणा लेका ते पाण्याची टाकीचं एक काम लय रकडते रे. लय रेट्या लावलाय. काम जलद झालं पाहिजे पण काम काय पुढं जरा सरकणं झाले. बरोबर आहे सरपंच. अहो लय पाण्याचा प्रश्न लय मोठा आहे. घरा गावात आपल्या पाणी प्यायला मिळून झाले. माणसं लय अपघात चालले. पाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे. तर काय पाण्या पाण्याला रंग आहे का? पाण्यावर सगळ्यांचा समान हक्क आहे. होय. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. चौदार तळ्यावर सत्याग्रह केला आणि सगळ्यासाठी पाणी समान केलं. अरे गणा पाणी सगळ्याशी सारखं मिळलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी कळलं होतं. 100 वर्षाच्या पुढचं त्यांना दिसलं होतं. पाणी किती महत्वाचं आहे. जल आहे तो कल आहे. बरोबर. किती महत्वाचं विचार मांडले आणि त्यामुळं आपला सर्वांचा त्याच्यावरती सारखाच हक्क आहे. समान हक्क आहे. त्यामुळं काय करूया सगळ्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत सदस्यांना बोलो आणि सगळीजण जडूया. 8 दिवसाच्या आत टाकी कशी उभी राहत नाही बघूया. 8 दिवसात 8 दिवसात उभी करू. चालते मग काय सर. पण तुम्ही म्हणताय 8 दिवसात तर 8 दिवसात बांधू. सगळी नेटान लावू का? पाणी महत्वाचं आहे. कार उन्हाळा पडलाय. लोकांना पाण्याची गरज आहे. जनावरांना पाण्याची गरज आहे. तर काय आता हे उन्हाळा पडायला लागल्यावर माणसाला पेज अवघड होते पाणी. हा तर काय करूया सगळ्यांशी बोलूया. मीटिंग लावूया आणि 10 करतील ते काम यशस्वी होईल. 5 मुखी परमेश्वर. सगळे सांग चुकू नकोस कोण. नाही 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 सगळ्यांनी निरोप देतो. बर डॉक्टर. हा ताते आले. बोला तात्या. अहो ते तयारी केली पाहिजे पूजनाची. लोक आता येतील गावातली. अहो ताते हे बघाल मी तीच तयारी करत होते आतमध्ये. चला
तात्या आले मी आरतीचं ताट घेऊन. तात्या झालंय सगळं, कधी येणार सगळे? येतील एवढ्या. हां पण चल चल लवकर चल. ते गणेश भाऊ पण येतच. अध्यक्ष असला झेंडा कशाला आणायला सांगितले? कशाला म्हणजे तुला माहित नाही आज काय आहे ते? नाही माहित. नाही चल सरपंच ये घरी, सरपंच सांगते आज काय आहे ते. बर बर चाल लवकर. आला बारे आपला झेंडा दिसला पाहिजे. मग मग असा फडफडला पाहिजे. हो का कसं फडफडते. चल 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 आलो का चपले दिसते द्या समजे आली का काय रे. होय होय आलेली दिसते. चला चल 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 उठी राहिला. अध्यक्ष चला लवकर. तू तो कळलं लोक आपल्या मधून समजी आली तू लग राजे पण येऊन बसले. अध्यक्ष राजा बोल लेंगा फाडून झेंडा केलेला दिसते. अरे वय फक्त गाडपण मारलाय लेंगा. अरे मला सरपंचाने सांगितलं झेंडे घेऊन ये म्हणून मी आलो झेंडे घेऊन. तुम्ही ग रामासनी सांगितलं की झेंडे घेऊन या. आम्ही आलो झेंडा घेऊन. मग आपण चुकलो काय नक्की काय काय बोल काय करून आता. ए वजा लक्या चौकशा केली काय ते चुकलं आपलं. मला पण तसं वाटायला लागलं. तुझं आत्ता झालं की माझं तुझ्या पुढे झालं की दोन निळा झेंड घेऊन कसा आलं माझं एक कुठला पाहिजे सगळे शांत बसले. तुम्ही दोघं आल्यापासून गोंधळ झालाय. अरे ती कायमच गोंधळ करते. ती पैसे मी आणलाय नको झेंडा लेंगा फाडून काय बी करू दे. काय सांगा बोलणं का ग नव्हता त्या एक इचलू का. हे बघ अगोदर पूजा करूया, जयंती साजरी करू, पुन्हा काय विचारायची विचार. तू काय विचारणार आहे मला कळलंय. जरा थांब. बर या सगळी पुढं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. ठीक आहे पण तात्या आज सगळीकडे राहू 14 एप्रिल म्हणजे आंबेडकरांचं जयंती जयंती आणि तुम्ही सगळीकडे निळं वादळ आहे आणि आम्हाला तुम्ही असं झेंडं का नाही सांगितलं. अरे मला तेच जाणून घ्यायचं होतं आपल्या गावात वादळं किती आहे ती. एक डोक्यात घ्या यांनी निळा झेंडा आणला यांनी भगवा आणला यांनी हिरवा आणला हा पांढरा आणला ही सगळी वादळं आहे ती. एका घराच्या जर 4 चुली झाल्या तर घर फुटायला वेळ लागत नाही. कार्यकर्त्यांनो लक्षात घ्या मी ताकत नाही आम्ही ताकत आहे. आज सर्वांच्याकडं हा विषय डोक्यात घेणं गरजेचं आहे. मीच ताकत नाही आम्ही ताकत आहे. आपण सगळी वादळं जेव्हा एकत्र येऊ तेव्हा ते फार अद्वितीय वादळ असाल. आणि हे देणगी आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे. आज हे निळं वादळ आहे ते त्यांच्या कृपेनं आहे. तेव्हा सर्वांनी काय करूया आंबेडकरांची जयंती साजरी करूया आणि आज एक मनाशी संकल्पना अशी करूया मीच ताकत नाही आम्ही ताकत आहे. हे बघा त्या गोऱ्या लोकांनी काय केलं फोडा आणि राज्य करा 150 वर्ष आपला देश गुलामीत राहिला आणि हे जर नको असेल आपल्याला तर आपली सगळी वादळं एकत्र येऊया आणि मग आपला देश एवढा समृद्ध बनेल की कोण आपल्याला बोट लावू शकणार नाही. सरपंच वादळं एकत्र काय म्हणताय म्हणजे काय करायचं काय करायचं. ठीक आहे सांगतो. हे साहित्य घ्या रे जरा बाजूला. द्या वादळ तुमची माझ्याकडे सगळी. तुझ वादळ कुठं आहे यात तुझ तुझ भगव तुझ तुझ हिरव तुझ पांढर ही सगळी वादळ एकत्र आली तर काय तयार झालं. भारत माता की जय. जय हिंद. जय हिंद. सरपंच आपण जयंती तर ग्रामपंचायतीत आणि शाळेत करतो पण तुम्ही तर घरात म्हणताय. आपल्या लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे हे राष्ट्रपुरुष महापुरुष कुणा एका समाजाचे नाहीत. शिवाजी महाराज एका मराठी समाजाचे नाहीत. आंबेडकर एका बौद्ध समाजाचे नाहीत. हे राष्ट्रपुरुष सर्व मानवजातीचे आहेत. माणुसकी हा धर्म मानवता हा धर्म माणुसकी ही जात त्यांनी सांभाळली आणि म्हणून यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण जेवढं आपले आदरस्थान असतं आदराचं स्थान असतं घरात माझं आई आदराचं स्थान आहे त्याचबरोबर मी आंबेडकरांची पूजा आदरानं करेन हे प्रत्येकानं विचार डोक्यात घेतले पाहिजेत. तर त्या महापुरुषांनी केलेलं त्याग आणि त्यांनी आपल्यासाठी केलेला त्याग याचा आज विचार केला असा होईल.